कोरेगाव तालुक्यातील मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या पिंपोडे बुद्रुक येथे गणेश जयंतीचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातून नामवंत कीर्तनकारांची मांदियाळी या गणेश जयंतीला पाहावयास मिळणार आहे. याच माध्यमातून नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन सेवा गणेश जयंतीला पाहावयास मिळणार आहे. तरी पंचकृषीतील कीर्तन श्रोत्यांनी गणेश मंदिर नियोजन समितीकडून आवाहन करण्यात येत आहे की कीर्तनाचा लाभ घ्यावा. अमोल काकडे, VM न्यूज मराठी, पिंपोडे बुद्रुक. आज आपण आहोत पिंपोडे बुद्रुक येथे. पिंपोडे बुद्रुकमध्ये गणेश मंदिरात चालू आहे गणेश जयंतीचा कार्यक्रम चालू आहे आणि त्यानिमित्त गावकरी त्यांचं नियोजन आणि त्यांची रूपरेषा जाणून घेऊया. काय असेल प्रतिक्रिया गावकऱ्यांची आणि नियोजन पाहूया. नमस्कार, मी अनिकेत प्रमोद कदम. सालाबादप्रमाणे ह्यावर्षी आम्ही श्री गणेश जयंती उत्सव वर्ष 17वे पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव जिल्हा 17 दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी आम्ही आता दिनांक 23/1/2023 हा सप्ताह सुरू होईल ते 26/1/2023 हा सप्ताह सांगता होईल. प्रथम दिवशी 11:23 10:00 विनापूजन होईल. विनापूजनानंतर दुपारी 1-4 भजन होईल. त्यानंतर 5-6 हरिपाठ होईल. त्यानंतर आरती होईल व आजचे कीर्तनकार 23 तारखेचे 9-11 कीर्तनकार हरिभक्त परायण गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज नामदास पंढरपूर ज्ञानेश्वर नामदास महाराजांचे 17वे वंश यांचं असे सुसावे असं कीर्तन होईल. नामदेव महाराजांचे वंशज आहेत. व दुसऱ्या दिवशी 24 तारखेला सायंकाळी 5 निवृत्ती महाराज इंदोरीकर समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरकर यांचं 5-7 कीर्तन होईल. व तरी सर्व भाविकांनी भागातील पंचक्रोशातील भाविकांनी ह्याचा लाभ घ्यावा. व 25 तारखेला सकाळी 10-12 या वेळेत केशव महाराज मुळीक ज्ञानेश्वर कंठभूषण इंदापूर यांचं जन्मकाळाचं कीर्तन होईल. व संध्याकाळी त्या दिवशी जागराचं कीर्तन दयानंद महाराज कोरेगावकर यांचं जागराचं कीर्तन होईल. व 26 तारखेला संतोष महाराज पायगुडे यांचे काल्याचे कीर्तन होईल. असं हे नामवंत कीर्तनकार आहे. तरी सर्व भाविकांना विनंती पंचकोती ह्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावं. हे कीर्तनकार ज्ञान प्रदान करण्याचं तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.